चला आज वासंती देशपांडे किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे खूप खूप। तर आज मी तुम्हाला माठाची भाजी बनवून दाखवणार आहे। ही माठाची भाजी मी निवडून घेतलेली आहे, आता ही धुवून घेते स्वच्छ आणि ह्या चाळणीमध्ये काढते आणि मग मी तुम्हाला स्वच्छ माठाची भाजी आहे बरं का, ही खूप छान भाजी असते ही। साहित्य हा एवढा लसूण घेतलाय मी आणि दोन मिरचीचे तुकडे केलेत, जिरे मोहरी हिंग आणि हळद टाकायचं आणि तेल। तर आता हे मी कुटून घेणार आहे बघा। कलबत्त्यामध्ये हे कुटून घेणार आहे लसूण। आता मी ही गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवलेली। आता मी तेल टाकणार आहे ह्याच्यामध्ये एक चमचा। आपल्याला जसं पाहिजे तसं थोडंफार तेल कमी जास्त टाकता येतं भाजी। थोडीशी जिरे मोहरी टाकायची, आता हा लसूण टाकला। लसूण जेवढा भरपूर असेल भाजीला तेवढी भाजी चविष्ट होते। ही मिरची टाकली, त्यात थोडासा हिंग टाकला, त्याचे लाल होऊ द्यायचा लसूण। छान लसूण भाजलाय, किंचित हळद टाकायची चवीनुसार। आता ही भाजी मी यामध्ये टाकणार आहे। घालवून घ्यायची भाजी, खालीवर करायची। होणार आहे आता ही वाप आली भाजी, आपण एकदा हलवून घेऊ आणि मग मीठ टाकायचंय आपल्याला ह्या भाजी। बघा ही भाजी किती छान वापरली आहे। ह्याला आपल्याला शेंगादाण्याचं कूट आवडीनुसार टाकू वाटलं तर टाकायला येतं, नाही टाकलं तरी खूप छान लागते ही भाजी। मी काही कूट टाकत नाही, मला अशी आवडते आम्हाला सर्वांना। तुम्हाला जर हवे असेल तर शेंगादाण्याचं थोडंसं कूट टाकलं तरी चालतं। आता मी मीठ टाकणार आहे थोडं। थोडस चवीनुसार मीठ टाकायचं। एकदा हलवून घ्यायचं। आता ही भाजी तयार झाली। खूप छान लागते ही भाजी चवीला पण। खमंग असा वास आलाय भाजीचा। झालेली आहे ही भाजी बघ। पहा ही भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला ही भाजी करून पहा, आवडल्यास मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि नवीन नवीन रेसिपी मी दाखवणार आहे तुम्हाला, पाहत रहा। छान झालेली ही भाजी।